अमरावती शहरात कोरोना लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून अमरावती 14 जानेवारीला बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान पोहोचले. 15 जानेवारीला गुरुवारी सकाळी संबंधित केंद्रासाठीचा पुरवठा केला जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली. राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लसींचे वाटप केले जात आहे. महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात 9,63,000 लसींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अमरावतीसाठी 17,000 डोस वाटप करण्यात आले आहे. शासनाच्या सूचनेनुसार 6 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नव्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय अचलपूर, उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व VYWS डेंटल कॉलेज अशी केंद्रे आहेत. लसीकरणाच्या शुभारंभाच्या दिवशीच्या अर्थात 16 जानेवारीच्या सत्रात प्रत्येक केंद्रावर 100 जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण सत्रे त्यानंतर घेण्यात येणार आहे. त्यानुसार आरोग्य पथके व संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा परिपूर्ण सूचना द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले आहेत. अमरावतीला काल रात्री 2 वाजता आपल्याला अकोल्याहून लस प्राप्त झालेली आहे. 17,000 डोजेस प्राप्त झालेले आहे. दिनांक 16 करता आपण 5 लसीकरण केंद्र तयार केलेले आहे. या लसीकरण केंद्रावर प्रत्येक लाभार्थी म्हणजे 100 राहणार आहे. 500 लाभार्थींना आपण दिनांक 16 500 लाभार्थींना लस टोचणार आहोत आणि याच लाभार्थींना परत सेकंड डोससाठी आपण 28 दिवसानंतर दुसरा डोस देणार आहोत. 19 टोटल आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास आरोग्य कर्मचारी अधिकारी 16,500 जवळपास आपली नोंदणी झालेली आहे. सेकंड फेजमध्ये आपण कोणाला देणार आहोत? सेकंड फेजमध्ये आपण फ्रंटलाईन वर्कर्सना देणार आहोत. तो नेक्स्ट जेव्हा सूचना प्राप्त होणार तेव्हा आपण त्यांना सेकंड डोस. शासनाच्या सूचनाप्रमाणे आपल्या इथे आता 16,000 डोस आपल्याकडे पोहोचलेले आहेत आणि याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये 5-7 ठिकाणी याचं लसीकरण सक्षम होणार आहे. आणि सूचनाप्रमाणे जे आरोग्य वर्कर्स आहेत त्याला सुरुवातीला हे दिले जातील आणि ज्या ज्या माणसाचं रजिस्ट्रेशन आपण करून घेतलेले आहे फक्त त्यांनाच इकडे आपण देणार आहेत. आणि काल आज सकाळी पहाटे 2 वाजता ही लस पोहोचलेली आपल्याकडे आणि 16 तारीखला याच्या वेळे व शेड्यूलप्रमाणे याचा आपला प्रोग्राम सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र TV 24 करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती.